गेल्या 3 दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस थैमान घालत आहे। खरंतर शेतकऱ्याचा हातात येणार पिकाची वेळ आहे। या हंगामामध्ये कापूस असेल, तूर असेल, हरभरा असेल, गहू असेल, भाजीपाला असेल, मिरची असेल, या सर्व पिकांचं या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालं। 9 तारखेपासून 9 जानेवारीपासून या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली। सर्व दूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडला। पुढचे 2 दिवससुद्धा पाऊस येणार असा हवामान खात्याने अंदाज सांगितला। आणि म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातर्फे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन सादर केलं की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आणि म्हणून आपण तात्काळ सर्वे करावं, सर्वे करून शेतकऱ्याला तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी ही मागणी घेऊन आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातर्फे माननीय जिल्हाधिकारी महोदयांमार्फत माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही या ठिकाणी आज विनंती केली आहे।